बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कल्याणमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कल्याणच्या काळा तलाव येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी कल्याणसह आसपासच्या शहरातून शिवसैनिक दाखल झाले. काळा तलाव येथे स्मारकाला फुलांनी सजवण्यात आलं आणि त्याचप्रमाणे या स्मारकासभोवताली भव्य रोषणाई करण्यात आली. जयंतीनिमित्त कल्याण डोंबिवलीकरांना आणि विद्यार्थ्यांना शिवकालीन शस्त्राची माहिती व्हावी यासाठी शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते. आम्हाला आज आनंद आहे की माननीय उद्धवसाहेब ज्यांच्या हस्ते या महाराष्ट्रातील पहिल्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचं उद्घाटन झालं, नव्हे तर शिवसेना प्रमुखांच्या पहिल्या पुतळ्याचं पण उद्घाटन झालं, पूर्णाकृती पुतळ्याचं. तर आम्हाला आनंद आहे की आज उद्धवसाहेब मुख्यमंत्री आहेत आणि अशा या वातावरणामध्ये आज या ठिकाणी हा जयंती उत्सव पार पडत आहे. शिवसेना कल्याण शहर शाखा आणि आमची स्थानिक काळा तलाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी ह्या जयंती उत्सवामध्ये शस्त्रास्त्र प्रदर्शन, व्यंगचित्र प्रदर्शन आणि तसेच शाहीर विजय तनपुरे ज्यांनी माननीय बाळासाहेबांवरती पहिला पोवाडा गायला होता, त्यांचे असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आहेत. आणि कल्याणकर जनता ह्या सगळ्या याच्यामधनं त्यांना एक आनंद मिळतो आहे. हे दुसरं वर्ष आहे की आम्ही या ठिकाणी माननीय शिवसेना प्रमुखांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवतो आहे आणि कल्याणकर जनता त्यालाच उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे.